नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गोपाल शेळके ग्लोबल बायोटेक कंपनीकडून आलो मलकापूर। तरी आता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आलो आणि पुढचं चंदनाची आपल्याला माहिती निराळ हे सांगते। मी नितीन धुमाळ सायाळीतून नांदेड जिल्हा सायाळीतून शेतकरी आहे। मी 2 वर्षाखाली एका प्रायव्हेट नर्सरीमधून चंदनाची रोपं आणली होती। त्यांनी मार्गदर्शन करतो म्हणले होते, पण काही मार्गदर्शन न भेटल्यामुळे झाडांची वाढ ही अपुरी राहिलेली आहे। तरी यानंतर मी वानखेडे साहेबांना बोलून घेतले व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे। तुम्ही हे झाडं किती लावले? चंदनाची झाडं आपण लावून किती केली? पूर्ण मिळून 320 झाडं लावलेली आहेत। बरं, आणि म्हणून किती गेले? तिच्यामधले झाडं किती गेले आपले, खराब किती? त्याच्यामध्ये मध्ये अगोदर जवळपास 50% हे झाली होती, झाडं मर झाली होती। त्यानंतर पुन्हा एकदा चुका लावला आणि चुका लावल्याच्या नंतर आता वानखेडे सरांचं मार्गदर्शन घेणं चालू आहे। बरं बरं, झाडं आणले होते कुठून? हे लातूरमधील एका प्रायव्हेट नर्सरीमधून आणले होते। बरं बरं, त्यांचं काही फोन वगैरे म्हणजे त्यांनी मार्गदर्शन करतो म्हणले होते, पण नाही केलेलं मार्गदर्शन काही। नंतर तुम्ही वानखेडे साहेबांना फोन लावला? हां, वानखेडे साहेबांना फोन लावला आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं चालू आहे। बरं बरं, तुम्ही जे कटिंग केली, हे चंदनाची जे कटिंग केलेली आहे, हे म्हणजे कशा पद्धतीनं केली तुम्ही? हे मी माझ्या म्हणण्यानुसार माझ्या पद्धतीनुसार मी कटिंग करत होतो आणि वानखेडे सरांना कटिंग केल्याच्या नंतर फोटो टाकले। वानखेडे सरांनी हे चुकीची पद्धत आहे म्हणून त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्यांना कॉलवरती बोलून घेतलेलं आहे। मला वानखेडे सरांनी ड्रिचिंग कशी करायची झाडाला, माझी पद्धत चुकत होती त्यामुळे त्यांनी सांगितलं ड्रिचिंग कशी करायची, पाणी कसे द्यायचे व नियोजन कसं करायचं त्यांनी पुरेपूर माहिती दिलेली आहे। सध्या मला काही नर्सरीवाल्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी सांगतो म्हणले होते, पण काही मार्गदर्शन त्यांचं झालेलं नाही। मग मी वानखेडे सरांना कॉलवर बोलून घेतला माझ्या शेतामध्ये व त्यांनी सकाळपासून मार्गदर्शन करण्यामध्ये व कटिंग करून दाखवण्यामध्ये जवळपास रात्रीचे 8 वाजलेले आहेत। सकाळी आलेले आहेत आणि 8 वाजलेले आहेत। सध्या जवळपास 320 झाडं, सर्वच्या सर्व झाडं एक एक चेक करून सर्व झाडांची माहिती सांगितली, कोण्या झाडाला काय कमी आहे ते सर्व सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे। माझ्या झाडाची लागवड पण मी माझ्या मताने केल्यामुळे ती लागवड खूप जवळ झालेली आहे। त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं न केल्यामुळे ते आता बरेच जवळ झाडे झालेली आहेत। झाडामधील अंतर मी माझ्या मताने 7.5x7.5 लावलेलं आहे। माझ्या या 2 वर्षाच्या अनुभवानुसार असे मला समजले की कुठलीही गोष्ट करायची असेल तर कोणाचा तरी आधी सल्ला घेतला पाहिजे किंवा मार्गदर्शन घेतले पाहिजे। ज्या कोणा शेतकऱ्याला यापुढे चंदन लावायचं असेल तर कोणाचेही मार्गदर्शन घेणे बंधनकारक आहे, कारण मार्गदर्शनाशिवाय चंदन शेती ही अपुरी आहे।